या भागात आपण पाहणार आहोत लोकेशन गेम्स आपल्याला जागा सांगणारा खेळ खेळायचा आहे काय काय करायचं आहे पूर्वतयारी म्हणून वेगवेगळ्या जागांमध्ये मुलांना उभं करायचं किंवा बसायला सांगायचं आहे आणि मग त्यांना सराव द्यायचा आहे ते कुठे आहेत ते सांगण्याचा असा तुमचा एकदा तोंडी व्यवस्थित सराव झाला की तुम्ही हा गेम अधूनमधून वर्गामध्ये वर्गाच्या बाहेर पटांगणामध्ये शाळेच्या भागामध्ये खेळू शकता किंवा जर का तुमच्या घरात भरपूर मुलं असतील किंवा तुमच्या आजूबाजूला भरपूर मुलं असतील तर तुम्ही हा गेम घरीसुद्धा खेळू शकता किंवा बिल्डिंगमध्ये सुद्धा खेळू शकता म्हणून त्यांनी काही नियम आपल्याला सांगितलेले आहेत प्ले दिस गेम आउटसाइड द क्लासरूम क्लासरूमच्या बाहेर खेळा तर आता इथे बघूया आपण हे क्लासरूमच्या आतमध्ये खेळता आहेत टर्न कशी दिलेली आहे बघा एक मुलगी आहे तिला उभं केलेलं आहे ती काय विचारते आहे वेअर आर यो तिला सांगायचे डोळे बंद करायला आणि मग तिला मुलं सांगतील की ती मुलांचा आवाज ओळखते किंवा ते सांगतील माझं नाव काय आहे जसं त्याने इथे सांगितलेलं आहे हिअर ऑन द राईट right ऑफ सविता आवाज तिने ओळखलेला असेल तर ती सांगते आहे तिला मी सविताच्या उजव्या बाजूला बसली आहे मग ती आवाजावरून ओळखेल की कुठे आहे ती आय एम ॲट द बॅक ऑन द लास्ट बेंच मी सगळ्यात शेवटच्या बेंचवरती बसलेलो आहे हाय आय एम ऑन द लेफ्ट ऑफ केदार मी केदारच्या डाव्या बाजूला बसलो आहे Here, राईट इन फ्रंट ऑफ यू तुझ्या समोर बसली आहे राईट right हँड साईडला उजव्या बाजूला Here, सेकंड लाईन सेकंड बेंच तिने लाईन सांगितलेली आहे कितवी आहे वन टू थ्री फोर मग सेकंड लाईनमध्ये सेकंड बेंचवरती आहे मी आय एम हिअर नियर द विंडो मी खिडकीच्या बाजूला बसलेलो आहे किंवा बसलेली आहे अशा प्रकारे त्याच्यानंतर हा सुद्धा आहे आय एम बिहाइंड यू नियर द ब्लॅकबोर्ड मी तुझ्या पाठीमागे आहे आणि ब्लॅकबोर्डच्या बाजूला उभी आहे फळ्याच्या बाजूला उभी आहे त्याच्यामुळे एक प्रकारे आपण आपण कुठे आहोत हे सांगण्याचा किंवा आपली एखादी गोष्ट कुठे आहे सांगण्याचा आपल्याला सराव होतो तसंच तुम्ही ऑब्जेक्ट्स घेऊनसुद्धा हा गेम खेळू शकता त्यांनी पुढे आपल्याला सांगितलेलंच आहे थर्ड क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे प्ले दिस गेम कॉलिंग आउट टू अ ग्रुप ऑफ चिल्ड्रन रादर दॅन वन चाइल्ड मग एक एक ग्रुप बनवा आणि मग त्यांना सांगायला सांगा मग ते सांगतील वी आर इन द क्लासरूम वी आर इन फिफ्थ क्लासरूम वी आर इन सिक्स क्लासरूम किंवा वी आर इन द हॉल अशा प्रकारे ते तुम्हाला सांगू शकतील प्ले दिस गेम आस्किंग फॉर थिंग्स इन्स्टेड ऑफ कॉलिंग आउट टू पीपल मी आता तुम्हाला सांगितलंच आहे की तुम्ही वस्तूंचा सुद्धा हा गेम खेळू शकता म्हणजे छोट्याशा भागामध्ये तुम्ही दोन तीन मित्र मिळून सुद्धा हा गेम खेळू शकता मग प्रकारे विचाराल वेअर इज नमिताज पेन इट इज ऑन हर डेस्क किंवा इट इज इन द पेन्सिल बॉक्स इट इज इन द बॉक्स इट इज इन द बॅग इट इज इन द हँड ऑफ समवन अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हा गेम खेळू शकाल